अजित पवार यांना पक्षाने चिन्ह मिळाल्यानंतर आता ठिकठिकाणी अभिनंदनासंदर्भातले पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. मी सध्या मुंबईतल्या मंत्रालय परिसरामध्ये आहे. या परिसरामध्ये समीर भुजबळ यांच्या वतीनं काही सूचक इशारा देणारे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये आपण पाहतोय लोकशाहीमध्ये बहुमताचा सन्मान अशा आशयाचं हे पोस्टर्स आहेत. खरं तर हे लिहिण्यामागं हे सुचवण्यामागं एक उद्देश असल्याचं पाहायला मिळतंय. ज्यावेळेस निवडणूक आयोगातली किंवा विधिमंडळातली लढाई राष्ट्रवादीची सुरू होती त्यावेळेस प्रामुख्यानं ज्यावेळेस युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं होतं की आमच्या बाजूनं राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदार आहेत, यासोबतच पदाधिकारी आहेत. अगदी तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवरचे प्रत्येक पदाधिकारी जे आहेत त्याची संख्या जास्तच जास्त आमच्या बाजूने आहे. त्यामुळं कुठेतरी आमच्याच बाजूने निर्णय व्हावा, पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं अशा पद्धतीचा तो युक्तिवाद होता. आणि त्याच संदर्भातलाच हा एक संदेश या ठिकाणी आपण लावण्यात आल्याचं पाहायला मिळतो आहे. कारण पक्ष आणि चिन्ह बहुमताच्या जोरावर अजित पवारांना मिळालेलं आहे. अजित पवारांनं निवडणूक आयोगामध्ये दावा केला होता की 90%पेक्षासुद्धा जास्त आमदार जे आहेत ते आमच्या बाजूने आहेत, त्यामुळं पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावं. आणि तोच निर्णय आता झाल्यामुळं कुठेतरी एक जल्लोष करताना हा सूचक इशारा देण्याचा प्रयत्न देखील होतोय की लोकशाहीमध्ये बहुमताचा सन्मान केला जातो, त्यामुळं शरद पवारांना अध्यक्षपदावरून बाजूला जावं अशा पद्धतीची ज्यावेळेस आम्ही मागणी करत होतो त्यावेळेस बहुमत आमच्या बाजूला होतं आणि त्यामुळं ते मान्य केलं जात नव्हतं, त्यामुळंच आम्हाला वेगळा निर्णय घेतला गेला अशा पद्धतीचं देखील त्यांचं अजित पवार गटातल्या नेत्यांचं म्हणणं होतं. आणि तो संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश मुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.